Linux file system च्या tutorial मध्ये आपले स्वागत. येथे आपण Ubuntu Linux 10.04 वापरू. तुम्हाला Linux operating system सुरू करण्याबद्दल आणि commands बद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजूया. अधिक माहिती spoken tutorial http://spoken-tutorial.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Linux case sensitive आहे. जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत या ट्युटोरियल मध्ये वापरल्या गेलेल्या सर्व कमांड्स लोअर केस मध्ये असतील. लिनक्स मधील प्रत्येक गोष्ट फाइल स्वरूपात असते. मग फाइल म्हणजे काय? आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाइल म्हणतात. लिनक्स मध्ये फाइल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते. आता डायरेक्टरी म्हणजे काय? डायरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाइल्स आणि सब डायरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा. डायरेक्टरी आपल्याला आपल्या फाइल्सची मांडणी योग्य पद्धतीने करण्यास मदत करते. विंडोज मध्ये डायरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो. लिनक्स मध्ये वेगवेगळे यूजर्स स्वतःच्या डायरेक्टरी तयार करून त्यात फाइल ठेवू शकतात ज्यात दुसरा यूजर कोणताही बदल करू शकत नाही. डायरेक्टरी नसत्या तर संगणकातील सर्व फाइल्सना वेगळी नावे देणे आवश्यक झाले असते, जे खूप कठीण आहे. फाइल्स आणि फोल्डरच्या केलेल्या व्याख्या त्यांच्या कार्याविषयी कल्पना येण्यासाठी ठीक असल्या तरी त्या संपूर्णतः अचूक नाहीत. फाइल मध्ये माहिती शिवाय फाइलचे नाव, प्रॉपर्टीज व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन असते. त्यात फाइल बनल्याच्या किंवा बदलाच्या तारखा व यूजर परमिशन्स असतात. फाइलची विशिष्ट माहिती फाइलच्या आयनोड मध्ये साठवण्यात येते, जो एक फाइल सिस्टीम मधील मजकुराचा भाग असतो. त्यामध्ये फाइलची लांबी आणि फाइलचा डिस्कवरील पत्ता असतो. सिस्टीम फाइलच्या आयनोड मधील नंबर्सचा वापर करते. डायरेक्टरी मधील फाइलची नावे केवळ यूजर्सच्या सोयीकरता असतात, कारण मोठ्या नंबर्सपेक्षा फाइलचे नाव लक्षात ठेवणे यूजरला सोपे जाते. वरील व्याख्येप्रमाणे प्रत्यक्षात डायरेक्टरी मध्ये फाइल समाविष्ट केलेल्या नसतात. डायरेक्टरी स्वतःच एक फाइल असते ज्यामध्ये इतर फाइल्सची फक्त नावे व आयनोड नंबर्स यांचा समावेश असतो. लिनक्स मध्ये तीन प्रकारच्या फाइल्स असतात. रेग्युलर किंवा ऑर्डिनरी फाइल्स, यामध्ये अक्षरांच्या रूपात मजकूर किंवा माहिती उपलब्ध असते. डायरेक्टरीज ज्याबद्दल आपण मागील स्लाइड्सवर माहिती घेतली आहे. डिव्हाइस फाइल्स, सर्व हार्डवेअर उपकरणे आणि पेरिफेरल्स लिनक्स मध्ये फाइल स्वरूपात दाखवली जातात. लिनक्स मध्ये सर्व उपकरणे जसे की सीडी, हार्ड डिस्क, यूएसबी स्टिक हे सर्व काही फाइल्स स्वरूपात असते. पण असे का? यामुळेच साधारण फाइल प्रमाणे ही उपकरणे वाचणे आणि लिहिणे सोपे जाते. कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे लिनक्स मधील फाइल्सचा एकमेकांशी संबंध असतो. फाइल्स व सब डायरेक्टरीज यांनी डायरेक्टरी बनलेली असते आणि या डायरेक्टरीजचा एकमेकांशी पालक बालक असा संबंध असतो. अशा प्रकारे लिनक्स फाइल सिस्टीमचा वृक्ष तयार होतो. सगळ्यात वरती फॉरवर्ड स्लॅश ने दर्शवलेली रूट असते, त्यामध्ये इतर सर्व फाइल्स आणि डायरेक्टरी असतात. जर आपल्याला योग्य पाथ माहित असेल तर आपल्याला एका फाइल किंवा डायरेक्टरी मधून दुसरीकडे जाण्यास मदत होते. लिनक्स मध्ये फाइल सिस्टम स्वरूपी वृक्षाच्या फांद्या असतात. एक कमांड देऊन तुम्ही एका फांदीवरून दुसरीवर जाऊ शकता. आहे की नाही मजेशीर? कसे ते पाहू. जेव्हा आपण लिनक्स सिस्टम मध्ये लॉग इन करतो तेव्हा आपण डिफॉल्ट रूपात होम या डायरेक्टरी मध्ये असतो. आता टर्मिनलवर जाऊया. उबंटू मध्ये टर्मिनल उघडण्यास Ctrl Alt T एकत्रितपणे दाबा. सर्व युनिक्स सिस्टीमवर ही कमांड काम करतेच असे नाही. दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये टर्मिनल उघडण्याची सर्वसाधारण पद्धत समजावून सांगितली आहे. होम डायरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर एको स्पेस डॉलर कॅपिटल मध्ये HOME असे टाइप करून एंटर दाबा. हे आपल्याला होम डायरेक्टरीचे पाथ नेम दाखवते. एका डायरेक्टरी मधून दुसऱ्यात जाता येते, परंतु एका वेळी एकाच डायरेक्टरी मध्ये राहता येते. तिला करंट किंवा वर्किंग डायरेक्टरी म्हणतात. प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी म्हणजे PWD कमांडने
आपण चालू डायरेक्टरी पाहू शकतो. कमांड प्रॉम्प्ट वर पीडब्ल्यूडी असे टाइप करून एंटर दाबा. आता ही आपली करंट डायरेक्टरी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आपण एका डायरेक्टरीतून दुसऱ्या डायरेक्टरीत जाऊ शकतो, पण आपण हे कसे करू शकतो त्यासाठी आपल्याकडे सीडी ही कमांड आहे. सीडी ही कमांड व त्यापुढे डायरेक्टरीचे पाथ नेम टाइप करूया. पुन्हा एकदा आपली चालू डायरेक्टरी बघण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर पीडब्ल्यूडी असे टाइप करून एंटर दाबा. सध्या आपण या डायरेक्टरी मध्ये आहोत. आता समजा आपल्याला स्लॅश यूजर डायरेक्टरी मध्ये जायचे असेल तर सीडी स्पेस स्लॅश यूजर असे टाइप करा. लक्षात ठेवा, लिनक्स मध्ये स्लॅश म्हणजे फॉरवर्ड स्लॅश होय. आता एंटर दाबा. आता आपण करंट डायरेक्टरी बघूया, त्यासाठी पीडब्ल्यूडी असे टाइप करून एंटर दाबा. आता आपण स्लॅश यूजर या डायरेक्टरी मध्ये आहोत. यात अडचण अशी आहे की पाथ नेम खूप लांबलचक असू शकतात. याचे कारण संपूर्ण पाथ नेम हे रूट डायरेक्टरी पासून सुरू झाल्याने खूप मोठे होते. त्याऐवजी आपण रिलेटिव पाथ नेम वापरू शकतो. येथे आपल्याला दोन स्पेशल कॅरेक्टर माहित असणे आवश्यक आहे. डॉट हे करंट डायरेक्टरी दाखविते आणि डॉट डॉट हे करंट डायरेक्टरीची पॅरेंट डायरेक्टरी दाखवते. आता सीडी या कमांडबद्दल थोडी माहिती करून घेऊया. कुठल्याही आर्ग्युमेंट शिवाय सीडी या कमांडचा उपयोग होम डायरेक्टरी मध्ये परत जाण्यासाठी केला जातो. कमांड प्रॉम्प्ट वर सीडी असे टाइप करून एंटर दाबा. आता पीडब्ल्यूडी कमांडने आपली करंट डायरेक्टरी पहा. अशा प्रकारे आता आपण होम डायरेक्टरी म्हणजेच /home/gnuhata मध्ये परत आलो आहोत. आता आपण म्युझिक डायरेक्टरी मध्ये जाऊया. कमांड प्रॉम्प्ट वर सीडी स्पेस म्युझिक कॅपिटल मध्ये स्लॅश असे टाइप करून एंटर दाबा. पीडब्ल्यूडी ही कमांड टाइप करून एंटर दाबा आणि आपली करंट डायरेक्टरी कुठली आहे ते तपासा. बघा, आपण /home/gnuhata/music मध्ये आलो आहोत. म्युझिक मधून पॅरेंट डायरेक्टरी मध्ये जाऊया. त्यासाठी सीडी डॉट डॉट कमांड देऊ. कमांड प्रॉम्प्ट वर सीडी स्पेस डॉट डॉट टाइप करून एंटर दाबा. पीडब्ल्यूडी ही कमांड टाइप करून आपली पॅरेंट डायरेक्टरी बघा. आपण पुन्हा /home/gnuhata मध्ये आलो आहोत. आता डॉटच्या सहाय्याने करंट डायरेक्टरीच्या सब डायरेक्टरी मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. कमांड प्रॉम्प्ट वर सीडी स्पेस डॉट स्लॅश डॉक्युमेंट्स डी कॅपिटल मध्ये स्लॅश असे टाइप करून एंटर दाबा. पीडब्ल्यूडी ही कमांड टाइप करून आपली चालू डायरेक्टरी बघा. आपण /home/gnuhata/documents मध्ये आलो आहोत. कंट्रोल एल दाबून आपण स्क्रीन क्लियर करून घेऊ, म्हणजे आपल्याला नीट बघता येईल. होम डायरेक्टरी वर परत जाण्यासाठी सीडी कमांड टाइप करून एंटर दाबा. पीडब्ल्यूडी या कमांडच्या सहाय्याने आपली करंट डायरेक्टरी कुठली आहे ते पहा. आपण /home/gnuhata येथे परत आलो आहोत. रिलेटिव पाथ मध्ये आपण स्लॅशनी वेगळे केलेल्या डॉट डॉटचा समावेश कितीही वेळा करू शकतो. या स्लाइड मध्ये आपण फाइल सिस्टमची रचना बघू शकतो. सगळ्यात वर रूट किंवा फॉरवर्ड स्लॅश आहे. होम आणि बिन या रूटच्या सब डायरेक्टरीज आहेत आणि युजरनेम म्हणजेच इथे gnuhata नामक डायरेक्टरी आहे जी होमची सब डायरेक्टरी आहे. आता आपण /home/gnuhata मध्ये आहोत. आता आपण बिन या डायरेक्टरी मध्ये कसे जाऊ शकतो. कमांड प्रॉम्प्ट वर सीडी स्पेस डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश बिन टाइप करून एंटर दाबा. पीडब्ल्यूडी या कमांडच्या सहाय्याने आपली करंट डायरेक्टरी पहा. आपण /bin मध्ये आहोत. पहिल्या डॉट डॉट मुळे आपण /home/gnuhata मधून /home मध्ये येतो आणि पुढील डॉट डॉट मुळे आपण /home मधून रूट मध्ये जातो. आता स्लॅश किंवा रूट मधून आपण /bin मध्ये गेलो आहोत. सीडी कमांड वापरून होम डायरेक्टरी मध्ये परत जा. नवी डायरेक्टरी बनवण्यासाठी आपण mkdir या कमांडचा वापर करतो.
आपल्याला कमांड आणि नव्या डिरेक्टरीचे नाव टाइप करावे लागेल. ही डिरेक्टरी आपण आपल्या करंट डिरेक्टरी मध्ये बनवणार आहोत. टेस्टडिर नामक नवी डिरेक्टरी बनवण्यासाठी mkdir स्पेस टेस्टडिर असे टाइप करून एंटर दाबा. अशा प्रकारे आपली टेस्टडिर ही डिरेक्टरी यशस्वीरित्या बनली आहे. डिरेक्टरी बनल्याची किंवा काढून टाकल्याची कुठलीही सूचना दिली जात नाही. एरर मेसेज न मिळाल्यास कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाली. तुम्हाला नवीन डिरेक्टरी तयार करण्याचे अधिकार असतील व त्या नावाची डिरेक्टरी आधीच बनवलेली नसेल तर आपण रिलेटिव किंवा ऍब्सोल्यूट पाथ नेम वापरून डिरेक्टरी बनवू शकतो. अशा प्रकारे आपण अनेक डिरेक्टरीज किंवा डिरेक्टरीजची हायरार्की बनवू शकतो. mkdir स्पेस test1 स्पेस test2 टाइप करून एंटर दाबा. तुमच्या करंट डिरेक्टरी मध्ये test1 आणि test2 नामक दोन डिरेक्टरी तयार होतील. mkdir स्पेस testtree स्पेस testtree / test3 टाइप करून एंटर दाबा. त्यामुळे testtree ही डिरेक्टरी आणि testtree मध्ये test3 नामक एक सब डिरेक्टरी तयार होईल. अशा प्रकारे आपण testdir, test1, test2 आणि testtree या चार डिरेक्टरी आपल्या करंट डिरेक्टरी मध्ये बनवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या तीन रिकाम्या आहेत आणि शेवटच्या डिरेक्टरी मध्ये test3 नामक एक सब डिरेक्टरी आहे. mkdir प्रमाणेच आपण rmdir ही कमांड एक किंवा अनेक डिरेक्टरी काढून टाकण्यासाठी वापरू शकतो. rmdir स्पेस test1 ही कमांड test1 ही डिरेक्टरी यशस्वीरित्या काढून टाकेल. जर तुम्ही एखाद्या डिरेक्टरीचे ओनर असाल तरच तुम्ही ती डिरेक्टरी काढून टाकू शकता. तसेच जी डिरेक्टरी तुम्हाला काढून टाकायची आहे ती डिरेक्टरी रिकामी असणे आणि तुमच्या करंट डिरेक्टरीच्या आत असणे आवश्यक आहे. आता कमांड प्रॉम्प्ट वर cd स्पेस testtree / test3 टाइप करा. आता आपण test3 या testtree डिरेक्टरीच्या सब डिरेक्टरी मध्ये आहोत. testdir ही डिरेक्टरी काढून टाकण्यासाठी rmdir स्पेस testdir टाइप करून एंटर दाबा. आपण हे करू शकलो नाही कारण आपल्याला जी डिरेक्टरी काढून टाकायची आहे ती डिरेक्टरी आपल्या करंट डिरेक्टरी मध्ये उपलब्ध नाही. त्यासाठी आपल्याला त्या डिरेक्टरी मध्ये जाणे आवश्यक आहे ज्यामध्ये testdir ही डिरेक्टरी उपलब्ध आहे. cd स्पेस .. टाइप करून एंटर दाबा. आता cd स्पेस .. टाइप करून आपल्या पॅरेंट डिरेक्टरी मध्ये परत या. आता पुन्हा आधीची कमांड देऊन बघूया. rmdir स्पेस testdir टाइप करून एंटर दाबा. testdir ही डिरेक्टरी यशस्वीरित्या डिलीट झाली आहे. लक्षात घ्या, testdir ही रिकामी डिरेक्टरी होती. अनेक डिरेक्टरीज किंवा डिरेक्टरीजची हायरार्की एकाच वेळी काढून टाकता येते. मग testtree ही डिरेक्टरी तिच्या test3 या सब डिरेक्टरी सोबत डिलीट करण्याचा प्रयत्न करा. कमांड प्रॉम्प्ट वर rmdir स्पेस testtree स्पेस testtree / test3 टाइप करून एंटर करा. बघा, हे एक एरर मेसेज दाखवत आहे की testtree ही डिरेक्टरी रिकामी नसल्यामुळे ती काढून टाकता येणार नाही. पण आपण एक गोष्ट विसरतो आहोत की testtree / test3 रिकामी असल्यामुळे ते डिलीट झाली आहे. हे तपासण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर cd स्पेस testtree टाइप करून एंटर दाबा. आता ls टाइप करून एंटर दाबा. बघा, डिरेक्टरी मध्ये काहीच दिसत नाही कारण test3 डिलीट झालेली आहे. या ट्युटोरियल मध्ये लिनक्स मधील फाइल आणि डिरेक्टरीज मध्ये काम करणे, डिरेक्टरी बघणे, एका डिरेक्टरीतून दुसऱ्यामध्ये जाणे, तसेच डिरेक्टरी बनवणे आणि डिलीट करणे हे शिकलो. हा पाठ येथे संपला. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य
National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.